गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। देवेंद्र फडणवीस हे सत्याचा आधार घेऊनच बोलतात त्यामुळे सुसंस्कृतपणाचा कुठलाही दाखला शरद पवार साहेबांनी देऊ नये। पवार कुटुंबीय किती ढोंगी आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे अशी टीका माजी खासदार निलेश राणेंनी केली आहे। पाहूया। अगोदर तर सुसंस्कृतपणाचा कुठलाही दाखला सन्माननीय शरद पवार साहेबांनी देऊ नये। त्यांच्या तोंडातून ते शोभत नाही। तुम्ही किती लोकांची घरं फोडली, राजकारण किती खालच्या थराचं केलं, अनेक वेळेला ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्यांच्या पाठीतच आपण खंजीर खुपसलेला आहे। पवारसाहेब हे महाराष्ट्र विसरत नाही। अनेक नेत्यांबद्दल आपण जे काय बोलता त्याचं भलतंच काहीतरी मागून करत असता हेही महाराष्ट्राला माहिती आहे। म्हणून आपण सुसंस्कृतपणाचं कुठलंच वक्तव्य करू नये। महाराष्ट्र आपल्याला ओळखू नये। आपण काय करता, पुढे कसं बोलता आणि मागे काय काय करता, आपलं कुटुंब काय मागे करतं, किती ढोंगी आहेत पवार कुटुंब हे महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे। तुम्ही ह्या सगळ्या विषयात पडू नका। फडणवीस साहेबांना जेव्हा त्यांना काय जे काय बोलायचं असेल सत्याला धरूनच ते बोलत असतात आणि ते सत्याला धरून ज्या दिवशी बोलतील त्या दिवशी महाराष्ट्राला कळेल। हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ऍप वर। लगेचच प्ले स्टोर वर जा आणि डाऊनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ऍप।